नमस्कार शेतकरी मित्रांनो, एवन फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती आपण शेतीविषयक औषधांची डिटेल्समधील माहिती व इतर शेतीविषयक महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो. मित्रांनो, आम्हाला बऱ्याच दिवसांपासून मेसेज येत होते की आम्हाला अशा एखाद्या औषधाची माहिती सांगावी की जे औषध कमीत कमी खर्चामध्ये चांगले काम करणारे व परवडणारे असावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, अशाच आपण एका कमी खर्चिक कीटकनाशक म्हणजेच मोनोक्रोटोफॉस विषयी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्या अगोदर जर आपण आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, मोनोक्रोटोफॉस हे एक जुने औषध आहे. बरेच जुने शेतकरी या औषधाला ओळखत असतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोनोक्रोटोफॉसचा उपयोग तसेच याचे फायदे काय काय आहेत, याचा कोणकोणत्या कीटकांवर परिणाम होतो, याची कोणकोणत्या पिकावर शिफारस आहे, तसेच माझा यावर वैयक्तिक सल्ला काय काय आहे, याची काम करण्याची पद्धत कशी आहे, याची प्रमाण व किंमत कशी किती आहे, याचे कॉम्बिनेशन, याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मोनोक्रोटोफॉस हा एक औषधातील घटक असून हा कोणताही औषधाचा प्रोडक्ट नाहीये. तर कोणकोणत्या औषधांमध्ये मोनोक्रोटोफॉस हा घटक अवेलेबल आहे ते आता आपण पाहून घेऊया. मित्रांनो, UPL फॉस्किलमध्ये मोनोक्रोटोफॉस हा घटक अवेलेबल आहे, तसेच मोनोकिल लोटस बायोटिकच्या मोनोकिलमध्ये हा घटक अवेलेबल आहे, तसेच क्रिस्टलचे ल्यूफॉस, तसेच इन्सेक्टिसाइड लिमिटेड वाल्यांचे मोनोसिल व स्वॉल वाल्यांचे मोनोस्टॉर, अशा बऱ्याच कंपन्यांचे मोनोक्रोटोफॉस घटक असलेले आपल्याला प्रोडक्ट मिळतील. मित्रांनो, या प्रोडक्टची रासायनिक संरचना जर आपण पाहिली तर यामध्ये मोनोक्रोटोफॉस 36% हा घटक आहे व याचे फॉर्म्युलेशन SL फॉर्म्युलेशन आहे. मित्रांनो, याची कीटकांवरती परिणामकारकता जर आपण पाहिली तर हे औषध अळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, नाग अळी, मिलीबग, तसेच फळ पोखरणारी माशी, तसेच फळमाशी, खोडअळी, अशा बऱ्यापैकी सर्वच कीटकांवर हे औषध प्रभावकारी आहे. तर मित्रांनो, हे औषध कोणकोणत्या पिकांवरती आपण फवारू शकतो ते आता आपण पाहून घेऊया. मित्रांनो, हे औषध आपण सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस, मटार, भुईमूग, मका, गहू, कापूस, उडीद अशा प्रकारच्या पिकांवरती आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, माझा वैयक्तिक सल्ला असा आहे की आपल्याला जर जास्त गरज असेल तरच या कीटकनाशकाचा वापर करावा, कारण हे कीटकनाशक अतिविषारी असं कीटकनाशक आहे. हे लाल त्रिकोणातील म्हणजेच हाय रिस्कमधील औषध आहे. मित्रांनो, हे कीटकनाशक मित्र कीटकांना तसेच मधमाशांना देखील मारते. मित्रांनो, याचा वापर आपण भाजीपाला व फळवर्गीय पिकांमध्ये करू नये. मित्रांनो, पीक काढण्याच्या अगोदर कमीत कमी 15 दिवस याचा वापर बंद करावा. मित्रांनो, याची आपण जर मोड ऑफ ऍक्शन पाहायला गेलं तर हे कीटकनाशक सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट म्हणजेच स्पर्शजन्य व आंतरप्रवाही अशा दोन्ही प्रकारचे कीटकनाशक म्हणून काम करते. मित्रांनो, हे कीटकनाशक किडीच्या नर्वस सिस्टीमवर वार करते, त्यामुळे कीटक हे उपाशी राहून पुन्हा मरण पावतात, त्यांना काही खाता येत नाही. तसेच मित्रांनो, याच्या कॉन्टॅक्ट ॲक्शनमुळे हे कीटकनाशक फवारल्यानंतर लगेच परिणाम चालू करते. मित्रांनो, याचे प्रमाण व किंमत जर आपण आता पाहायला गेलो तर आपण याचा वापर प्रतिपंपासाठी म्हणजेच 15 लिटरसाठी 20 मिली असा करू शकतो व HTP पंपाने 200 लिटरसाठी 200 मिली आपण याचा वापर करायचा आहे. तसेच मित्रांनो, याची किंमत जर आता आपण पाहायला गेलो तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या ब्रँडनुसार हे औषध 450 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. मित्रांनो, या औषधाचे कॉम्बिनेशन आपण ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुपमधील कोणत्याही कीटकनाशकाबरोबर करू नये, जसे की मॅलेथिऑन, पॅराथिऑन, क्लोरोपायरीफॉस व मोनोक्रोटोफॉस देखील यामधीलच घटक आहे.
इतर कोणत्याही औषधांसोबत आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, कमीत कमी कॉम्बिनेशन मध्ये जर आता आपण याचा वापर केला तर याचा रिझल्ट हा उत्तम मिळतो. मित्रांनो, औषधाची फवारणी करताना आपण नाक, डोळे तसेच तोंड व आपले पूर्ण अंग व्यवस्थितपणे पॅक करून फवारणी करायची आहे. तसेच फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे, कारण दुपारी जास्त उन्हामुळे याचा गॅस तयार होतो व हा गॅस आपल्या जर तोंडामध्ये गेला तर आपला मृत्यू देखील होऊ शकतो. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की हे औषध आपल्याला जर गरज वाटत असेल तरच फवारा, कारण हे औषध पर्यावरणास घातक आहे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक व कॉमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना व व्हॉट्सअप फेसबुक मधील ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.